सांगली एसटी स्टँडवरून वयोवृद्ध व्यक्तीची सोन्याचे दागिने असलेली सेहेचाळीस हजाराची पर्स अज्ञात चोट्यांनी लंपास केली याची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झाली आहे एकनाथ सोपान सादरे यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शनिवारी सकाळी साडेबाराच्या सुमारास फिर्यादी सादरे हे कामानिमित्तानं बाहेरगावी निघाले होते त्यांच्याजवळ सेहेचाळीस हजार रुपये किमतीच्या सोन्याचे दागिन्याची पर्स होती सांगली एस स्टँडमधील बसमध्ये चढत असताना अद्याप चोरट्यांनी पर्स चोरली अशी तक्रार फिर्यादीनं सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली आहे